चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत कल्टी हा आपल्या कोल्हापूरच्या दिग्दर्शकाने बनवलेला चित्रपट दाखवण्यात येत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न 2011 मध्ये पूर्ण झाले. यात सामन्यातील महेंद्रसिंग धोनीनं मारलेला विजयी षटकार आणि तो चेंडू या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्टी हा चित्रपट आपल्या कोल्हापूरच्या मातीतील दिग्दर्शकाने बनवलेला आहे. या चित्रपटात ग्लॅमर पेक्षा गुणवत्तेला महत्व असते असा संदेश देण्यात आला आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, योगेश सोमन, सागर कारंडे, साईनाथ मुदनकर यांच्या भूमिका आहेत. नाशिक येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके राष्ट्रीय गोल्डन कॅमेरा अवॉर्ड कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक दिग्दर्शक किरण पोटे यांच्या कल्टी या सिनेमाला मिळाला आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात या निमित्ताने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून या सिनेमाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, बाल कलाकार, कला दिग्दर्शक, कॅमेरामन, गीतकार, सहाय्यक अभिनेता यासह एकूण 7 पुरस्कारांवर नाव कोरलेले आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक किरण पोटे हा कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड तालुका शाहूवाडी गावचा कोल्हापुरात शालिनी सिनेमामध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम सुरू केले आणि पुढे अभिरुची नाट्य संस्थेच्या माध्यमातून संजय हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमीवर त्याने अनेक प्रयोग केले. त्यानंतर 15 वर्षापूर्वी फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करण्यासाठी त्याने थेट मुंबई गाठली. 15 ते 16 सिनेमांत छोट्या मोठ्या भूमिका केल्यानंतर दिग्दर्शक जयसिंग ठाकूर यांनी त्याला दिग्दर्शनात संधी दिली आणि 9 महिने 9 दिवस या सिनेमासाठी पहिल्यांदा क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर होणार असून मी या घरची, माझे पती सौभाग्यवती आदी विविध मालिकांसाठीही क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले. याच काळात त्याने चिंध्या ही पहिली शॉर्ट फिल्म लिहिली. शिवाजी उद्यमनगरातील चिंध्या विकणाऱ्या महिला आणि राजर्षी शाहू वसाहतीतील महिला व त्यांच्या संसाराच्या गाड्यावर बेतलेल्या या शॉर्ट फिल्मलाही विविध पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्याने कल्टी हा लेखक व दिग्दर्शक म्हणून पूर्ण लांबीचा पहिला सिनेमा केला आणि त्याला पुरस्कार मिळाला.